आज या पंढरपूर नगरीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याचा वंचित युवा आघाडीचा अध्यक्ष म्हणून त्यासोबतच माझ्यासोबत आमच्या महाराष्ट्र राज्य वंचित आघाडीचे उपाध्यक्ष श्री दळवी सर, दुसरे आमचे उपाध्यक्ष युवा नेते लोकसभेचे उमेदवार अनिल जाधव सर, ज्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष आमच्या भगिनी दिशाताई पिंकी शेख, ज्या जिल्ह्याचे अध्यक्ष त्यासोबतच त्या जिल्ह्याचे दुसरे अध्यक्ष आमचे पूर्वचे नानासाहेब, महाराष्ट्राचे वंचितचे सदस्य ऍडव्होकेट सचिन जोरे, ज्या जयंतीला उपस्थित मोठ्या संख्येनं हा समुदाय आज खऱ्या अर्थानं या महामानवाला वंदन करताना ज्या पंढरपुरात सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस या लॉकडाऊनमध्ये पंढरपूर जे आध्यात्मिक भूमीवर लॉकडाऊन असताना सर्वप्रथम येऊन या मंदिराचे दार दर्शनासाठी उघडले आणि त्या परिसरातील दुकानदारांसाठी ही व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली. त्याच वंचित आघाडीचा आज इथे उमेदवार पण आमचा उभा आहे या पोटनिवडणुकीत. त्या निमित्तानं आज सध्या बाळासाहेब आंबेडकरांची गौतम विद्यालयाच्या ग्राउंडवर सायंकाळी 4 वाजता भव्य जाहीर सभाही आहे. आपण सर्वांनी तिथे यावा आणि ज्या महामानवाला आपण निवेदन करतोय त्यांचे नातू आपल्या पंढरपुरात जाहीर सभा करतात आंबेडकर जयंती निमित्त, तर निश्चितच आपण सर्वांनी यावं आणि आज आयोजकांनी इथे बोलावलं, त्या जयंती निमित्त बोलण्याची संधी दिली त्यानंतर आयोजकांचा मी आभार मानल. जय भीम, जय भीम. आज या देशाचे दैवत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती आहे. त्या जयंती निमित्ताने मी सर्व वंचित घटकांना आणि जे जे बाबासाहेबांना दैवत मानतात अशा सर्व समूहाला मी मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज आम्हाला अभिमान वाटतो श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे बाबासाहेबांचे नातू त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आणि त्यांनी या महाराष्ट्रातून या पंढरीनी पावनभूमी पंढरी नगरीमध्ये पहिल्यांदा धनगर समाजाचा नेतृत्व देऊन त्या उमेदवाराला आपण निवडून आणायचे आणि त्या बाबासाहेबांना जे बाबासाहेबांचं रक्त आहे आणि त्या बाळासाहेबांचा आज सगळ्यात मोठी जाहीर सभा आहे. या जाहीर सभामध्ये आपण सर्व जरी जयंती साजरा करण्यासाठी आज या सरकारने आपल्याला शासनाचा विरोध केला असेल तर त्या जाहीर सभेला सर्वांनी बाबासाहेबांच्या नातूला त्या रक्ताला भेटण्यासाठी त्या ठिकाणी यावं एवढंच मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जयंती निमित्ताने खूप खूप आपल्या सर्व वंचित घटकांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.